नव्वद वर्षांनंतर रक्षाबंधनवर बंत असलेल्या चार अद्भुत संयोगामुळे या राशींना शिवकृपेने मिळणार यश होय मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की नव्वद वर्षांनंतर रक्षाबंधनवर एकत्र चार अद्भुत संयोग बनणार आहे ज्यामुळे आता पैकी या सात राशींतील व्यक्तींच्या जीवनात अमर्याद आनंद येणार आहे या राशींतील लोक आता संपत्तीने समृद्ध होणार आहे होय मित्रांनो या राशींवर माता पार्वती आणि महादेवांची असीम कृपा होणार आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा व्हिडिओ या सात राशींतील लोकांसाठी खूप खास असणार आहे कारण या राशींवर महादेवांची असीम कृपा होणार आहे होय मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की सावन पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनचा दिवस आहे आणि यावेळी रक्षाबंधनच्या दिवशी ग्रहांचा असा अद्भुत संयोग बनत आहे मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की ज्योतिषांच्या मते सुमारे नव्वद वर्षांनंतर रक्षाबंधनच्या दिवशी चार शुभ महासंयोग एकत्र बनणार आहे होय मित्रांनो ग्रहनक्षत्रांचा हा अद्भुत संयोग या राशींच्या व्यक्तींना धनवान बनवेल होय मित्रांनो वैदिक पंचांगानुसार एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन साजरा केला जाईल आणि रक्षाबंधनच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी सिद्धीयोग रवियोग शोभन योग आणि श्रवण नक्षत्राचा महासंयोग बन आहे याशिवाय या दिवशी सावंतचा शेवटचा सोमवारही आहे त्यामुळे हा दिवस खूप शुभ ठरेल आणि या सात राशींवर प्रभाव दाखवेल होय मित्रांनो तसेच तुम्हाला सांगू इच्छितो की एकोणीस ऑगस्टला सकाळपासून रात्री आठ वाजून चार मिनिटेपर्यंत सिद्धी योग आणि योग आहे सर्वार्थ योग योगमध्ये केलेल्या सर्व कार्यात सिद्धी मिळते त्यामुळे यावेळी रक्षा सूत्र बांधले जाईल तर भाऊंवरील सर्व संकटे दूर होतील आणि त्यांना आरोग्याचा वरदान मिळेल तसेच अठरा ऑगस्टला रात्री दोन वाजून दोन मिनिटेपासून भद्रा सुरू होईल जी दुसऱ्या दिवशी एकोणीस ऑगस्टला एक वाजून दोन मिनिटे मिनिटापर्यंत राहील ही भद्रा पाताल लोकाची भद्रा असेल होय मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की यावेळी मनुष्य राशींना दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळेल आणि ऐश्वर्य व सौभाग्यही मिळेल मेष राशी मेष राशि सर्व व्यक्ति संगू इच्छितो कि सावन पौर्णिमा तुम्हाला खूब शुभ फलदायी ठरेल या दिवसी बननाया चार शुभ योग प्रभाव तुम्हारे खूब जबरदस्त होय मेष राशि व्यक्ति सावन चांगले दिवस सुरू होते शिवकृपे तुम्हार जीवन सर्व समस्या दूर होती होय मेष राशीच्या व्यक्तींना सावन पौर्णिमा दिवशी शुभ बातम्या मिळतील तसेच अनेक वर्षांपासून बहिणींमध्ये असलेल्या समस्या माता गौरीच्या कृपेने संपुष्टात येतील होय मेष राशीच्या व्यक्तींना सांगू इच्छितो की सावन पौर्णिमा दिवशी तुमच्या कार्य करण्याच्या शैलीत सुधारणा येईल होय मित्रांनो देवांचे देव महादेव यांच्या कृपेने तुम्हाला समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल होय मित्रांनो नात्यांच्या बाबतीत सांगायचे तर माता गौरी आणि भोलेशंकर यांच्या आशीर्वादाने तुमच्या कुटुंबाचे वातावरण खूपच सौहार्दपूर्ण राहील होय मित्रांनो तुमचे आरोग्य चांगले राहील आणि वेळ चांगला जाईल तसेच सावन पौर्णिमा विवाहित लोकांसाठी खूप शुभ फलदायी ठरेल तुम्हाला करिअरमध्ये प्रगती आणि व्यवसायात उत्तम यश मिळेल जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यापार करत असाल तर महादेव आणि माता गौरी यांच्या कृपेने तुमच्या व्यापारात प्रगती होईल होय मित्रांनो तुम्ही तुमच्या व्यापारातून खूप नफा कमवाल तसेच जर तुमच्या कुटुंबात बराच काळ काही समस्या चालू असतील तर माता गौरी आणि भोलेशंकर यांच्या आशीर्वादाने त्या सर्व समस्या दूर होतील होय मेष राशीच्या व्यक्तींना सांगू इच्छितो की जर तुम्ही रोजगाराच्या शोधात असाल तर भोलेशंकर यांच्या आशीर्वादाने तुम्हाला चांगला रोजगार मिळण्याचे योग आहेत होय मेष राशीच्या व्यक्तींना सावन पौर्णिमा तुम्हाला खूप शुभ फलदायी ठरेल तसेच तुम्हाला भागीदारीमध्ये कुठेतरी प्रवास करण्याची संधी मिळेल होय मेष राशीच्या व्यक्तींना सावन पौर्णिमा तुम्हाला पदोन्नतीचे योग आहेत होय मित्रांनो माता गौरी आणि शंकर यांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आनंदाने भरून जाई सावन पौर्णिमा तुम्हाला आनंदाच आणले आहे मेष राशीच्या व्यक्तींना सांगू इच्छितो की तुम्ही या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या आणि या वेळेला तुमच्या हातातून जाऊ देऊ नका कर्क राशी कर्क राशीच्या व्यक्तींना सांगू इच्छितो की नव्वद वर्षांनंतर एकत्र बनणाऱ्या चार योगांचा जबरदस्त प्रभाव कर्क राशीच्या व्यक्तींवर दिसणार रा आहे होय मित्रांनो तुमच्या जीवनातील सर्व समस्या आणि अडचणी आता संपणार आहेत होय मित्रांनो माता गौरीच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांना नव्यानव्या क्षेत्रात रोजगार मिळेल ज्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील कर्क राशीच्या व्यक्तींना सांगू इच्छितो की भोलेशंकरांच्या आशीर्वादाने या सावन पौर्णिमेला तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी राहाल तसेच तुम्हाला सांगू इच्छितो की गौरी माताच्या कृपेने तुम्ही सरकारी कामात चांगला धननिवेश करू शकता तुम्ही तुमच्या कामामुळे खूप व्यस्त राहाल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबियांच्या समस्यांकडे खूप लक्ष द्याल होय राशीच्या व्यक्तींना सांगू इच्छितो की कर्क राशीतील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत सहभागी होण्याची संधी मिळेल ज्यामुळे त्यांना यश मिळेल होय मित्रांनो भोले बाबा आणि माता गौरीच्या कृपेने तुम्हाला आशीर्वाद मिळत राहील ज्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासात मन लागेल तसेच जर युवक किंवा युवतींच्या विवाहात खूप काळापासून काही अडचण येत असेल तर कर्क राशीच्या व्यक्ती ती अडचण पार्वती माताच्या कृपेने योग्य वेळी संपुष्टात येईल आणि त्यांच्या विवाहाची प्रबळ शक्यता आहे होय राशीच्या व्यक्तींना सांगू इच्छितो की तुम्हाला तुमच्या काही नातेवाईकांशी भेट होईल आणि तुमची काही मनाची इच्छा पूर्ण होईल ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल होय राशीच्या व्यक्तींना सांगू इच्छितो की तुमच्या शहरात काही मांगलिक कार्यक्रम आयोजित होऊ शकतो ज्यामुळे तुम्हाला तिथे जाण्याची संधी मिळेल होय मित्रांनो भोलेशंकर आणि माता गौरीच्या कृपेने सावन पौर्णिमा तुम्हाला आनंदच आनंद आणेल होय मित्रांनो तुम्ही या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या आणि या वेळेला तुमच्या हातातून जाऊ देऊ नका नंबर तीन तुला राशी तुला राशीवाल्यांना सांगू इच्छितो की सावन पौर्णिमा तुमचं आरोग्य सुधारेल सावन पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन तुमच्या करिअरमध्ये शानदार परिणाम देई तुला राशीवाल्यांसाठी एकोणीस ऑगस्टचा दिवस खूप लाभदायक राही तुला राशीच्या लोकांना माता गौरी आणि भगवान शिव यांची कृपा होई तुमचा येणारा काळ तुमच्यासाठी लाभदायक असेल तुमच्या आयात वाढ होई तुमची थांबलेली कामं सावन पौर्णिमेला पूर्ण होतील वेळेस तुम्हाला संपत्ती प्राप्त होईल आणि आरोग्याच्या समस्यांपासून मुक्तता मिळेल तुला राशीवाल्यांना धन प्राप्त होईल आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात धनवर्षा होईल तुमचे जीवन आनंदाने भरून जाई माता गौरी आणि भगवान शिव यांच्या आशीर्वादाने तुम्हाला नोकरी मिळेल सर्व अधुरे काम पूर्ण होतील आणि प्रभूच्या कृपेने तुमच्या घरात आनंद असेल धन लाभ होईल आणि व्यवसायात अचानक फायदा मिळेल तुला राशीवाल्यांना कुटुंबात मांगलिक कार्याचे योग आहेत धार्मिक यात्रेचा लाभ मिळेल तुमचे येणारं काय चांगलं असेल तुमच्या वाणीच्या प्रभावाने ह्या रक्षाबंधनच्या दिवशी मोठ्या कामात यश मिळवाल भावंडांच्या नात्यात गोडवा येईल नंबर चार राशी सिंह राशीवाल्यांना सांगू इच्छितो की सावन पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी चार शुभ योगांमुळे तुमच्या जीवनात प्रगतीचे मार्ग उघडतील एकोणीस ऑगस्टपासून सिंह राशीवाल्यांचा दिवस वरदानास्मान राहील तुमचं भाग्य तुमचं साथ देईल आणि सर्व इच्छा पूर्ण होतील नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल जीवनात नियमांचं पालन कराल आणि सर्वांच्या गरजांवर लक्ष ठेवाल माता पार्वतीच्या कृपेने व्यापायांना लाभ मिळेल प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला आणि स्वतःची जागा बनवण्यात यशस्वी व्हाल नोकरीवाल्यांना दुसऱ्या कंपनीत चांगल्या उत्पन्नासह ऑफर मिळेल ज्यामुळे करिअरमध्ये उन्नती होईल मातापित्याचा आशीर्वाद मिळेल आणि भावंडांशी संबंध चांगले राहतील जीवनसाथीसोबत संपत्ती खरेदीची योजना बनवाल वर किंवा वधूच्या शोधात असाल तर ह्या सावन पौर्णिमेला माता गौरी आणि भोलेनाथ यांच्या आशीर्वादाने तुमचे स्वप्न पूर्ण होई नंबर पाच कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की नव्वद वर्षांनंतर बनणाऱ्या चार योगांमुळे तुमच्यावर महादेवाची कृपा होई सावन पौर्णिमेला शुभ काम करत असाल तर मातापित्याचा आशीर्वाद घेऊनच करा त्यात यश मिळेल विद्यार्थ्यांना शिक्षक आणि वडिलांचा सहकार्य मिळेल आणि स्पर्धात्मक परीक्षांचं मार्ग प्रशस्त होईल वाहन किंवा जमीन खरेदी करायची इच्छा असेल तर माता लक्ष्मीच्या कृपेने ती पूर्ण होई अडकलेले धन मिळण्याचे योग आहेत तुमच्या नेतृत्व क्षमता आणि बोलण्याच्या कौशल्यामुळे लोक प्रभावित होतील तुम्हाला नवीन व्यावसायिक भागीदार मिळतील नोकरीवाल्यांना मित्रांच्या माध्यमातून कंपनीत इंटरव्ह्यूची संधी मिळेल आणि त्यात यश मिळेल कुटुंबीय आणि वैवाहिक जीवन चांगलं राहील आणि सर्व जबाबदाऱ्या पूर्ण कराल सायंकाळी धार्मिक कार्यात सहभागी होऊन तुमचा यश वाढेल माता पार्वती आणि महादेव यांच्या आशीर्वादाने तुमचे यश मिळेल नंबर सहा वृश्चिक राशी वृश्चिक राशीवाल्यांसाठी एकोणीस ऑगस्टचा दिवस अनुकूल असेल समाजात लोकप्रियता वाढेल आणि भाग्याच्या साथाने सर्व क्षेत्रात यश मिळेल बुद्धिमत्तेच्या जोरावर धन संबंधित महत्वपूर्ण निर्णय घ्याल ज्यामुळे जीवनात स्थिरता आणि समृद्धी येईल विवाहित लोकांमध्ये समाधान आणि आनंद राहील विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असेल नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल कुटुंबातला मनमुटाव संपेल सायंकाळी मित्रांसोबत फिरण्याची संधी मिळेल एकोणीस ऑगस्टचा दिवस वृश्चिक राशीवाल्यांसाठी जीवनात नवीन किरण आणेल नंबर सात मीन राशी मीन राशीवाल्यांना सांगू इच्छितो की सावन पौर्णिमेला महादेवाचा आशीर्वाद मिळेल एकोणीस ऑगस्टचा दिवस मीन राशीवाल्यांसाठी जीवनात नवीन किरण आणेल अनेक इच्छा पूर्ण होतील आणि अचानक चांगली बातमी मिळण्याचे योग आहे प्रॉपर्टी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एकोणीस ऑगस्टचा दिवस चांगला असेल सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकाल कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लान बनू शकतो जीवनसाथीसोबत चांगला वेळ घालवा व्यापारासाठी केलेली यात्रा यशस्वी होईल विद्यार्थी परीक्षा यशस्वी होतील रोजगाराच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील कार्यक्षेत्रात पद आणि प्रतिष्ठा वाढेल संतांच्या भविष्याची चिंता संपेल कुटुंबातील छोट्या मोठ्या कलह समाप्त होतील सामाजिक दायरा वाढेल भावंडांसोबत संबंध चांगले राहतील तुमच्या जीवनात आनंदच आनंद असेल तर मित्रांनो या होत्या त्या सर्व राशी ज्यांना रक्षाबंधनच्या दिवशी निर्माण होणाऱ्या चार शुभ योगांमुळे शुभ फळांची प्राप्ती होणार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय पार्वती माता जय भोलेनाथ नक्की लिहा जेणेकरून माता पार्वती आणि भोले शंकर यांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील आणि तुमच्या जीवनातील सर्व अडचणी भोले शंकर आणि माता पार्वती यांच्या आशीर्वादाने दूर होतील धन्यवाद